कोलिगेटिव प्रॉपर्टीज नेक्स्ट पार्ट बघणार आहे. कोलिगेटिव प्रॉपर्टीज मध्ये फर्स्ट प्रॉपर्टी आपण बघणार आहे लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. तर लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर तर याशी रिलेटेड दोन पार्ट आहे, एक सॉल्व्हेंट आहे आणि त्याचा काय सोल्युशन. तर आपण प्युअर सॉल्व्हेंट कन्सिडर करणार आहे. फर्स्ट आपण हे बघतोय की जेव्हा प्युअर सॉल्व्हेंटचा आपण सोल्युशन मध्ये कन्वर्जन करतोय तर त्या सोल्युशनचा वेपर प्रेशर का कमी होतोय, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. तर आपण प्युअर सॉल्व्हेंट समजा वॉटर घेतलेला आहे, वॉटर इज अ प्युअर सॉल्व्हेंट. वॉटर काय प्युअर सॉल्व्हेंट, तर हा वोलेटाईल आहे समजा, याचे इझिली काय होतं वेपरायझेशन होत आहे. ऑल मॉलिक्युल अंडर गो वेपरायझेशन. ठीक आहे, टोटल सरफेस वरती दाखवलेले, सरफेस वरती दाखवलेले सगळे जे राऊंड सर्कल केलेले आहे ते सगळे मॉलिक्युल वेपराइज होत आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 टोटल किती, 7 मॉलिक्युल वेपराइज होत आहे. आता याच प्युअर सॉल्व्हंटचा काय तयार केलेला आहे सोल्युशन, सोल्युशन ऑफ नॉन वोलेटाईल सोल्युट. यात सोल्युट टाकलेले आहे पण सोल्युट कसं आहे नॉन वोलेटाईल, सॉल्व्हंट कसं आहे वोलेटाईल. वोलेटाईल म्हणजे इझिली वेपराइज होतो, सोल्युट कसं आहे नॉन वोलेटाईल, तो इझिली वेपराइज होणार नाहीये. तर हा डार्क जो दाखवलेला आहे तो नॉन वोलेटाईल सोल्युट आहे आणि सर्क्युलर जो दाखवलेला आहे तो वोलेटाईल सॉल्व्हंट आहे. तर सोल्युट प्लस सॉल्व्हंट इज इक्वल टू सोल्युशन. आता हा जो प्युअर सॉल्व्हंट होता याचा आपण सोल्युशन बनवलेलं आणि याच्यामध्ये जो सोल्युट आहे तो नॉन वोलेटाईल आहे, म्हणजे सोल्युट वेपराइज नाही होणार आहे, फक्त सॉल्व्हंट वेपराइज होणार आहे. लक्षात ठेवा यातला सॉल्व्हंट वेपराइज होतो. 1, 2, 3, 4 इथे जसा पूर्ण सॉल्व्हंटचा लेअर होता तो वेपराइज होत होता, तसं इथे सॉल्व्हंटचा लेअर आहे पण त्याच्यामध्ये मिक्स काय सोल्युट आहे, सोल्युट वेपराइज होत नाहीये, फक्त सॉल्व्हंट काय होतं वेपराइज. 1, 2, 3, 4 इकडे फक्त 4 मॉलिक्युल वेपराइज होत आहे. तर या 7 मॉलिक्युल जेव्हा वेपराइज होतील दे एक्झर्ट द प्रेशर ऑन द लिक्विड सरफेस, देअरफोर इट इज वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट. आणि ते 4 मॉलिक्युल काय करणार आहे वेपर प्रेशर एक्झर्ट करणार आहे सरफेस वरती. तर हा असेल वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन आणि हा असेल वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट. इथे 7 मॉलिक्युलचं प्रेशर ग्रेटर असेल दॅन 4 मॉलिक्युल. म्हणून लक्षात ठेवा प्युअर सॉल्व्हंटचा वेपर प्रेशर नेहमी काय असतो ग्रेटर दॅन इट सोल्युशन. प्युअर सॉल्व्हंटचा वेपर प्रेशर नेहमी काय असतो ग्रेटर असतो. आता यांचा जो डिफरन्स आहे त्याला काय म्हणतात डेल्टा पी, द डिफरन्स ऑफ द वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट अँड इट्स सोल्युशन इज कॉल्ड एज अ लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर अँड इट इज इंडिकेटेड बाय द सिम्बॉल डेल्टा पी. डेल्टा पी म्हणजे डिफरन्स इन द प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट अँड इट्स सोल्युशन. या दोघांचा जो डिफरन्स आहे तो डेल्टा पी ने दाखवतात. ते लक्षात ठेवा वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट इज ऑलवेज ग्रेटर दॅन वेपर प्रेशर ऑफ इट्स सोल्युशन. आता आपण डेरिवेशन बघणार आहे, त्याच्याशी रिलेटेड एक डायग्राम ड्रॉ केलेली आहे. वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट घेतलेला आहे, एक त्याचा मोल फ्रॅक्शन एक्स इज इक्वल टू 0 to x = 1. तर इथे मोल फ्रॅक्शनचा हा ग्राफ दाखवलेला आहे. तर आपल्याला मेन डेरिवेशनचं जो मॅथमॅटिकल टर्म आहे ते समजून घ्यायचे. तर सॉल्व्हंटला नेहमी 1 नंबर द्यायचा जो प्युअर असतो आणि सोल्युटला किती नंबर द्यायचा आहे 2 नंबर. तर सॉल्व्हंटचे नंबर ऑफ मोल्स N1 आहे, त्याचा मोल फ्रॅक्शन x1, सोल्युटचा नंबर ऑफ मोल्स N2 आहे, त्याचा मोल फ्रॅक्शन काय आहे x2 आहे. मोल फ्रॅक्शन माहिती काय, तर मोल फ्रॅक्शनचा मीनिंग होतो टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. समजा टोटल नंबर ऑफ सोल्युशनचे जे मॉलिक्युल्स आहे ते 100 असतील, 100 मध्ये 20 पार्ट जर सोल्युट आहे तर 80 पार्ट काय असतो सॉल्व्हंट असतो. त्याच फ्रॅक्शनला काय म्हणतात मोल फ्रॅक्शन म्हणतात, की 100 मोल पैकी सोल्युटचे किती आहे सॉल्व्हंट किती आहे. टोटल मोल जर 100 आहे सोल्युट सॉल्व्हंटचे, टोटल मोल 100 आहे, तर 100 मध्ये सोल्युटचा किती पार्ट आहे आणि सॉल्व्हंटचा किती पार्ट आहे. तो पॉइंट मध्ये येतोय 20/100 म्हणजे किती येतो 0.2 आणि 80/100 किती येतो 0.8. आणि लक्षात ठेवा मोल फ्रॅक्शनचे ऍडिशन नेहमी किती असते 1 असते. मोल फ्रॅक्शनचे ऍडिशन काय असते 1 असते. जसं मी तुम्हाला आताच कॅल्क्युलेशन दाखवलेले आहे की समजा आपण सॉल्व्हंटचे मॉलिक्युल आउट ऑफ 100 आपण 80 कन्सिडर केले आणि 80 कन्सिडर केले सॉल्व्हंटचे मॉलिक्युल आणि सॉल्व्हंटचे किती कन्सिडर केले 20, तर हा पार्ट येतो 0.8 आणि हा पार्ट किती येतो 0.2. टोटल नंबर ऑफ मोल्स 100 आहे, आउट ऑफ 100 या सोल्युशन मध्ये 80 पार्ट सॉल्व्हंट आहे, 20 पार्ट काय सोल्युशन सॉल्व्हंट आहे सॉल्युट आहे सॉल्व्हंट अँड सोल्युट. तर 0.8 आणि 0.2 दोघांचे ऍडिशन काय होते 1. लक्षात ठेवा मोल फ्रॅक्शनची ऍडिशन नेहमी काय असते 1 असते. त्या बेसिसवर आपण पुढचा पार्ट लिहिणार आहे x1 + x2 = 1. मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट प्लस मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्युट. 1 नंबर नेहमी सॉल्व्हंटलाच असणार आहे. मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट प्लस मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्युट इज इक्वल टू 1.
एक्स टू प्लस इकडे काय होतं मायनस एक्स वन इज इक्वल टू वन मायनस एक्स टू आपण एक व्हॅल्यू तयार केली. आता रॉबर्ट्स लॉचं स्टेटमेंट लिहायचं. रॉबर्ट्स लॉ काय सांगतोय तर आता आपण एक डेरिवेशन बघतोय. रॉबर्ट्स लॉ लिहिल्यानंतर आपल्याला डिराईव्ह करायचं आहे. डिराईव्ह द एक्सप्रेशन फॉर लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर फॉर नॉन व्होलेटाईल सोल्यूट. जेव्हा नॉन व्होलेटाईल सोल्यूट आपण ऍड करतोय सॉल्व्हेंट मध्ये तर त्याच्यासाठी प्रेशर वेपर प्रेशर त्या सोल्युशनचा किती डिक्रीज होत आहे त्याच्यासाठी आपण काय करतोय इक्वेशन लिहितोय. तर पी वन इज इक्वल टू रॉबर्ट्स लॉ का सांगतोय पार्शियल प्रेशर पी वन इज इक्वल टू इट इज द प्रोडक्ट ऑफ पार्शियल इट इज द प्रोडक्ट ऑफ किंवा मल्टिप्लिकेशन ऑफ इट्स मोल फ्रॅक्शन अँड द वेपर प्रेशर ऑफ प्युअर कंपोनंट. पी वन इज इक्वल टू पी वन झिरो इंटू एक्स वन. आता एक्स वन ची व्हॅल्यू वरती सबस्टिट्यूट करायची वन मायनस एक्स टू. एक्स वन इज रिप्लेस बाय वन मायनस एक्स टू. तर पी वन झिरो इंटू वन पी वन झिरो. पी वन झिरो इंटू एक्स टू पी वन झिरो एक्स टू. आता पी वन झिरो एक्स टू मायनस ए लेफ्ट साईडला प्लस होतो. पी वन प्लस ए राईट साईडला काय होतो मायनस. आता हा पार्ट काय मग पी वन झिरो मायनस पी. पी वन झिरो म्हणजे पी झिरो मायनस पी. पी झिरो प्युअर सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर आणि पी वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. तर या दोघांचे सबट्रॅक्शन काय असते डेल्टा पी. याच्याऐवजी काय लिहिणार आहे आपण डेल्टा पी. पी वन झिरो एक्स टू इज इक्वल टू डेल्टा पी. आता पुढे काय करायचं आहे डेल्टा पी म्हणजे डिफरन्स ऑफ वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट अँड सॉल्व्हंट अँड सोल्युशन. त्यानंतर पी वन झिरो एक्स टू ही व्हॅल्यू लिहिलेली डेल्टा पी चा फक्त इथं मिनिंग लिहिलेला आहे. आता आपल्याला कम्पेअर करायचं आहे. कम्पेअर कोणा बरोबर करणार आहे आपण लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर कमी झाला पण कम्पेअर कोणा बरोबर करणार आहे वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट घ्यायचं आहे. आता या थ्री टर्म्सला आपण पी वन झिरो ने काय करणार आहे डिवाइड करणार आहे. डिवाइड थ्री टर्म्स बाय पी वन झिरो पी वन झिरो पी वन झिरो. तर इथे पी वन झिरो काय होतो कॅन्सल होतो. याचा आन्सर काय येतो एक्स टू. पी वन झिरो कॅन्सल झाल्यानंतर याचा आन्सर एक्स टू आलं. डेल्टा पी म्हणजे रिलेटिव्ह त्याला रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ डेल्टा पी म्हणजे लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. डेल्टा पी अपॉन पी वन झिरो त्याला म्हणतात रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. रिलेटिव्ह म्हणजे कोणाशी कम्पेअर केलं आपण सॉल्व्हंट प्युअर सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर घेतलाय. पी वन झिरो मायनस पी अपॉन पी वन झिरो इज इक्वल टू एक्स टू. आता आपल्याला इथे प्रूव्ह करता येईल की कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी ही वेपर लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज अ कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. कशावरून बिकॉज लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर किंवा रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज डायरेक्टली डिपेंड अपॉन द एक्स टू. एक्स टू म्हणजे मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. मोल फ्रॅक्शन काय दाखवते नंबर ऑफ पार्टिकल प्रेझेंट इन सोल्युशन. तर सोल्यूटचे किती पार्टिकल प्रेझेंट आहे त्याचं रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज डायरेक्टली डिपेंड अपॉन द नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल प्रेझेंट इन द सोल्युशन. देअरफोर डेल्टा पी किंवा लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज अ कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. कळतंय. तर सुरुवात इथून करायची मोल फ्रॅक्शन पासून आणि फक्त काय सिम्प्लिफाय करून रॉबर्ट्स लॉ लिहिल्यानंतर सिम्प्लिफाय करायचंय आणि पी वन झिरो ने डिवाइड करून तुम्हाला डायरेक्ट आन्सर मिळेल. तर हा डेरिवेशन खूप इझी आहे लिहिण्यासाठी इझी आहे त्याचे मॅथमॅटिकल टर्म पण इझी आहे. तुम्ही नीट लक्षात ठेवा हा पूर्ण जो पार्ट आहे हा विचारला जाऊ शकतो. लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरचं डेरिवेशन खूप महत्वाचं आहे. आता पुढचा पार्ट आहे डिराइव्ह द रिलेशनशिप बिटवीन डेल्टा पी लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर अँड द मॉलिक्युलर मास ऑफ सोल्यूट. तर डेल्टा पी आणि मॉलिक्युलर मास ऑफ सोल्यूट याच्यामध्ये आपण रिलेशन तयार करणार आहे. म्हणजे डेल्टा पी आणि अदर व्हॅल्यू वरून आपण याला मॉलिक्युलर मास ऑफ सोल्यूट सोल्यूटचं मॉलिक्युलर मास फाइंड करता येईल. तर बघा आता काय पहिलेच आता आपण काय बघितलंय सॉल्व्हंटला वन नंबर असतो सोल्यूटला टू नंबर असतो. नेहमी हे लक्षात ठेवा सॉल्व्हंटला वन नंबर आणि नंतर काय घ्यायचं सोल्यूट. हे कसं लक्षात ठेवणार पहिले आपण सोल्युशन बनवण्यासाठी काय घेतो सॉल्व्हंट. बरोबर आहे सॉल्व्हंट घेतो नंतर सोल्यूट काय करतो आपण ऍड करतो. एक नंबरला सॉल्व्हंट घेतो आपण म्हणून सोल्व्हंटला एक नंबर आणि सोल्यूट नंतर ऍड करतोय म्हणून सोल्यूटला टू नंबर द्यायचा. तर दोघांचे नंबर ऑफ मोल्स एन वन एन टू दोघांचा मोल फ्रॅक्शन एक्स वन एक्स टू टोटल मोल्स काय एन वन प्लस एन टू. तर एक्स टू मोल फ्रॅक्शन अगोदर लिहायचं इथे एक्स टू आलेला आहे म्हणून एक्स टू अगोदर लिहायचं. एक्स टू इज इक्वल टू एक्स टू म्हणजे काय मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. तर मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट म्हणजे काय नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट पार्टिकल अपॉन टोटल मोल्स. नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल सोल्यूट पार्टिकलचा नंबर ऑफ मोल्स किती एन टू. एन टू डिवाइडेड बाय टोटल मोल्स एन वन प्लस एन टू. आता एक लक्षात ठेवा ऍज कम्पेअर टू सोल्यूट सॉल्व्हंटचे मॉलिक्युल खूप जास्त असतात. समजा 99 मॉलिक्युल्स हे सॉल्व्हंटचे 10 मॉलिक्युल सोल्यूटचे 90 मॉलिक्युल ग्रेटर आहे. तर आपण 10 मॉलिक्युल निग्लेक्ट करू शकतो किंवा 99 आणि 1 आहे 99 सॉल्व्हंटचे 1 सोल्यूट्स आहे तर 1 आपण निग्लेक्ट करू शकतो. तर एन वन इज फार ग्रेटर दॅन एन टू देअरफॉर एन टू कॅन बी निग्लेक्टेड. एन टू आपण झिरो कन्सिडर केलाय लक्षात येतं.
हा फ्रैक्शन होता एन टू अपॉन एन वन कळालं आता एन टू म्हणजे काय एन टू म्हणजे काय नंबर ऑफ मोल्स वेट अपॉन मॉलिक्युलर मास एन वन म्हणजे वेट अपॉन मॉलिक्युलर मास इथे लिहिलं एन टू इज इक्वल टू डब्ल्यू टू अपॉन एम टू आणि एन वन इज इक्वल टू डब्ल्यू वन अपॉन एम वन वेट अपॉन मॉलिक्युलर मास वेट अपॉन मॉलिक्युलर मास या दोन्ही व्हॅल्यू एन टू एन वन मध्ये सबस्टिट्यूट केलेल्या आहेत मग एक्स टू मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट इज इक्वल टू डब्ल्यू टू अपॉन एम टू डिवाइडेड बाय डब्ल्यू वन अपॉन एम वन हा डिवाइड आहे तर काय होतो मल्टीप्लाय आणि हा जो फ्रॅक्शन आहे तो काय होतोय रेसिप्रोकल होतोय एम वन अपॉन डब्ल्यू वन तर फ्रॅक्शन काय तयार झाला एक्स टू मोल फ्रॅक्शन इज इक्वल टू डब्ल्यू टू अपॉन डब्ल्यू वन एम वन अपॉन एम टू त्याला वन नंबर दिलेला आहे आता आपण इक्वेशन काय तयार केलं होतं रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर डेल्टा पी अपॉन पी वन झिरो इज इक्वल टू एक्स टू डेल्टा पी अपॉन पी वन झिरो इज इक्वल टू एक्स टू हा मधला पार्ट पण लिहिला तरी चालेल मध्ये डेल्टा पी अपॉन पी वन झिरो इज इक्वल टू पी वन झिरो मायनस पी अपॉन पी वन झिरो इज इक्वल टू एक्स टू आणि एक्स टू ची पूर्ण व्हॅल्यू आहे तशी इथे सबस्टिट्यूट करायची डब्ल्यू टू अपॉन डब्ल्यू वन एम वन अपॉन एम टू तर आपल्याला जर बाकीच्या सगळ्या व्हॅल्यू माहिती असेल म्हणजे काय प्युअर सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर सोल्युशनचं वेपर प्रेशर माहिती असेल त्यानंतर जो सॉल्व्हंट आहे त्याचं मॉलिक्युलर मास त्याचं वेट माहिती सोल्युटचं वेट माहिती तर त्याचा आपण मॉलिक्युलर मास फाइंड करू शकतो जो नॉन व्हॉलेटाईल सोल्युट आहे त्याचा आपण डायरेक्टली काय फाइंड करू शकतो मॉलिक्युलर मास हा फॉर्म्युला आहे हा पूर्ण यूज करू शकतो आपण डिपेंड कोणत्या व्हॅल्यू दिलेल्या आहे त्यानुसार हा फॉर्म्युला अप्लाय करता येतो तर तुम्हाला हा पॉइंट कळला असेल की रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज अ कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी बिकॉज इट इज डायरेक्टली डिपेंड अपॉन होल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट इनडायरेक्टली डायरेक्टली डिपेंड अपॉन नंबर ऑफ मोल्स नंबर ऑफ मॉलिक्युल प्रेझेंट इन ऑफ द नंबर ऑफ मॉलिक्युल ऑफ द सोल्यूट विच आर प्रेझेंट इन टू द सोल्युशन तर सोल्यूटचे जेवढे पार्टिकल सोल्युशन मध्ये प्रेझेंट आहे तर त्यावरती कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी डिपेंड आहे म्हणून ही काय आहे कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी येतंय लक्षात तर आता आपण नेक्स्ट पार्ट बघूया की बॉइलिंग पॉईंटशी रिलेटेड हा पार्ट आहे तर बॉइलिंग पॉईंटसाठी जनरली असं म्हटलं जातं याच्याच पुढे आपण रेफरन्स घेणार आहे इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट काय म्हटलं जातं इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट तर बॉइलिंग पॉईंट इलेव्हेट होतं म्हणजे काय होतं इन्क्रीज होते तो कसा इन्क्रीज होतं ते आपण बघूया आता बघा इथपर्यंत तीच कन्सेप्ट आहे त्याच्या पुढे आपण समजून घेऊया हे आपल्याला कळालंय की जो प्युअर सॉल्व्हंट असतो प्युअर सॉल्व्हंटचा वेपर प्रेशर नेहमी ग्रेटर असतो प्युअर सॉल्व्हंट हॅज अ ग्रेटर वेपर प्रेशर दॅन इट्स सोल्युशन आणि यांचा डिफरन्स काय असतो डेल्टा पी आता आपण असं समजू बॉइलिंग पॉईंटची तुम्हाला डेफिनेशन माहिती आहे वेन ऍटमॉस्फेरिक प्रेशर बिकम्स इक्वल टू वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन जसं आपण एखाद्या लिक्विडला काय करतोय बॉइल करतोय इथे समजा लीड ठेवलेले आपण इथे जे वेपर मॉलिक्युल आहे ते काय करतील दे एक्झर्ट द प्रेशर ऑन दिस लिक्विड सर्फेस त्याला आपण हीट करतोय वेन दिस वेपर प्रेशर बिकम्स इक्वल टू ऍटमॉस्फेरिक प्रेशर जेव्हा या लिक्विडचा जे वेपर मॉलिक्युल होत आहे ते जेवढा वेपर प्रेशर एक्झर्ट करत आहे तो प्रेशर आणि ऍटमॉस्फेरिक बाहेरचा प्रेशर इक्वल होत आहे तेव्हा आपल्याला काय मिळतो बॉइलिंग पॉईंट काय मिळतो बॉइलिंग पॉईंट तुम्हाला माहिती आहे स्टँडर्ड जे वेपर प्रेशर आहे ऍटमॉस्फेरिक प्रेशर ते किती आहे 760 मिलीमीटर ऑफ मर्क्युरी तर आपण असं कन्सिडर करू की समजा हा वेपर प्रेशर जो सॉल्व्हंटचा वेपर प्रेशर आहे तो किती झालेला आहे 760 झालेला आहे आणि हा त्याच्यापेक्षा कमी आहे मिलीमीटर ऑफ मर्क्युरी अँड मिलीमीटर ऑफ मर्क्युरी तर हा कशा एवढा झालेला आहे ऍटमॉस्फेरिक प्रेशर तर आता काय करणार आहे आपण प्युअर सॉल्व्हंटला हीट करत गेलोय आपण प्युअर सॉल्व्हंटला आपण हीट करतोय तो वेपराइज झाला त्याचे वेपर मॉलिक्युल यावरती काय करताय या लिक्विड सर्फेस वरती प्रेशर एक्झर्ट करताय तर हा वेपर प्रेशर 760 झालाय विच इज इक्वल टू ऍटमॉस्फेरिक प्रेशर वेन द वेपर प्रेशर ऑफ दिस लिक्विड बिकम्स इक्वल टू ऍटमॉस्फेरिक प्रेशर देन वी गेट बॉइलिंग पॉईंट याचा आपल्याला काय मिळतोय बॉइलिंग पॉईंट याचा बॉइलिंग पॉईंट आपल्याला लवकर मिळणार आहे येते लक्षात याचा बॉइलिंग पॉईंट समजा आपण कन्सिडर करू 100 डिग्री सेल्सिअस आहे आपल्याला बॉइलिंग पॉईंट किती मिळाला या लिक्विडचा 100 पण आता इकडे बघा या 720 या सोल्युशनचा नॉन व्हॉलेटाईल याचं सोल्युशन बनवलेलं आहे या सोल्युशनचा जो वेपर प्रेशर आहे वेपर प्रेशर 720 अजून ऍटमॉस्फेरिक प्रेशर एवढा झालाय का नाही याला अजून हीट करावं लागेल याला आपण अजून हीट करतोय तर
काही वेळानंतर काय झालं की याचा वेपर प्रेशर किती झालेला आहे 760, त्यासाठी आपण याला हीट करत गेलोय, खूप जास्त हीट केलंय, नंतर हा वेपर प्रेशर एवढा झाला आहे 760, याचे जास्तीत जास्त मॉलिक्यूल वेपराइज झाले आणि वेपर प्रेशर किती झालं 760, विच इज इक्वल टू ऍटमॉस्फेरिक प्रेशर. पण आपण जेवढी जास्त हीट प्रोव्हाइड केली त्याच्यामुळे टेम्परेचर वाढून गेलेलं आहे आणि टेम्परेचर वाढल्यामुळे जर टेम्परेचर वाढतंय याचाच अर्थ सोल्युशनचा बॉइलिंग पॉईंट काय ग्रेटर आहे. आपण समजून घेऊ की सोल्युशनचा बॉइलिंग पॉईंट किती झाला 105. कळालं आता कन्सेप्ट. तर प्युअर सॉलिडचा जो वेपर प्रेशर आहे तो ग्रेटर असतो, तो इझिली काय होतो ऍटमॉस्फेरिक प्रेशर एवढा होऊन जातो. पण सोल्युशनचा वेपर प्रेशर कमी आहे, तो वेपर प्रेशर ऍटमॉस्फेरिक प्रेशर एवढा होण्यासाठी वेळ लागतोय, त्याला जास्त हीटिंग करतोय आपण, जास्त हीट केलं म्हणजे टेम्परेचर वाढत जात आहे, म्हणून सोल्युशनचा बॉइलिंग पॉईंट ग्रेटर असतो कोणापेक्षा सॉल्व्हंट पेक्षा, प्युअर सॉल्व्हंट पेक्षा. म्हणजे इथे बॉइलिंग पॉईंट वाढला म्हणजे इलेव्हेट झालेला आहे, म्हणून कन्सेप्ट काय आहे इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट. कन्सेप्ट काय आहे इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट. आपण ही कन्सेप्ट बघतोय इलेव्हेशन ऑफ द बॉइलिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट वाढतोय. तर बॉइलिंग पॉईंटचा जो डिफरन्स आहे या दोन्ही बॉइलिंग पॉईंटचा जो डिफरन्स आहे आपण काय घेणार आहे डेल्टा टीबी. डेल्टा टीबीचा फॉर्म्युला काय असेल, सोल्युशनचा बॉइलिंग पॉईंट टी मायनस कशाचा प्युअर सॉल्व्हंटचा बॉइलिंग पॉईंट. तर हा फॉर्म्युला आपण युज करणार आहे डेल्टा टीबी डिफरन्स ऑफ द बॉइलिंग पॉईंट ऑफ सोल्युशन अँड सॉल्व्हंट. तर सोल्युशनचा बॉइलिंग पॉईंट टी घेतला आपण आणि सॉल्व्हंटचा बॉइलिंग पॉईंट टी झिरो, प्युअर लिक्विड आहे त्याचा टी झिरो आणि हा डेल्टा टीबी आहे. तर आता आपण काय करणार आहे की एक रिलेशन आहे ते आपण काय करणार आहे डिराईव्ह करणार आहे. तर डेल्टा टीबी आणि मॉलिक्युलर मास ऑफ सोल्युट, तर याच्याशी रिलेटेड आपण एक इक्वेशन तयार करणार आहे मोलर मास ऑफ सोल्युट फ्रॉम द बॉइलिंग पॉईंट इलेव्हेशन. तर हे कसं तयार करायचं बघू. आता एक लक्षात ठेवा डेल्टा टीबी इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट, याला इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट, इलेव्हेशन म्हणजे वाढलाय तो बॉइलिंग पॉईंट सोल्युशनचा, म्हणून इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट. डेल्टा टीबी कितीने वाढलाय तो 5 डिग्रीने, तसे तर 105 - 100 5 ने वाढलेला आहे, 5 ने वाढलेला आहे म्हणजे डेल्टा टीबीने वाढवलेला आहे, त्यांचा डिफरन्सच डेल्टा टीबी म्हणजे इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट म्हणतात. डेल्टा टीबी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोलॅलिटी, कशाला प्रोपोर्शनल असतो तो मोलॅलिटी. देन डेल्टा टीबी इज इक्वल टू के बी मल्टीप्लाय बाय एम. आणि इथे अजून एक कन्सेप्ट आहे वेन मोलॅलिटी इज इक्वल टू 1 देन डेल्टा टीबी इज इक्वल टू के बी. म्हणजे बघा काय आपण काय केलं डेल्टा टीबी इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोलॅलिटी, बरोबर आहे. इथे कॉन्स्टंट काय घेतला के बी, इथे इक्वल टू साइन आलाय मोलॅलिटी. जर सोल्युशन 1 मोलल असेल, 1 मोलल when the solution is 1 molar then delta tb is equal to kb, म्हणजे काय kb ला काय द इलेव्होस्कोपिक कॉन्स्टंट. when the molality of the solution is 1 then the elevation of the boiling point produces called as a इलेव्होस्कोपिक कॉन्स्टंट. तर इलेव्होस्कोपिक कॉन्स्टंट हा प्रोड्यूस होतोय, इट इज प्रोड्यूस्ड बाय 1 molar solution, इट इज द इलेव्होस्कोपिक कॉन्स्टंट इज द बॉइलिंग पॉइंट ऑफ इलेव्हेशन. रिलेशन काय करणार डिराईव्ह करणार हा फॉर्म्युला घेणार आहे आपण. या फॉर्म्युलावरून आपण डायरेक्ट सांगू शकतो तुम्हाला मोलॅलिटीचा फॉर्म्युला माहिती का. मोलॅलिटी इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्युट डिझॉल्व्ह इन पर्टिक्युलर व्हॉल्यूम, सॉरी नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्युट डिझॉल्व्ह इन पर्टिक्युलर वेट ऑफ द सॉल्व्हंट. तर तुम्हाला माहिती आहे मोलॅरिटी, मोलॅरिटी म्हणजे काय नंबर ऑफ मोल्स डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. मोलॅलिटी, मोलॅलिटी म्हणजे नंबर ऑफ मोल्स डिझॉल्व्ह इन 1 किलोग्राम वेट ऑफ द सॉल्व्हंट. सॉल्व्हंटचं वेट घ्यायचं इथे W1. तर आता इथे परत तोच प्रश्न आहे आपण काय काय व्हॅल्यू घेतोय. तर आपण इथे घेणार आहे सॉल्व्हंटचं जे वेट आहे W1, सोल्युटचं वेट असेल W2, सॉल्व्हंटचं मॉलिक्युलर मास M1 आणि सोल्युटचं मॉलिक्युलर मास काय घेणार आहे M2. W1, W2, M1, M2 वन नंबर ऑफ सॉल्व्हंट साठी असतो हे लक्षात ठेवा. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्युट, सोल्युटचे मोल्स किती आहे N2 डिवाइडेड बाय वेट ऑफ द सॉल्व्हंट, सॉल्व्हंटचं वेट काय आहे W1. तर तो टेबल नीट लक्षात ठेवा कारण त्यावरूनच आपण लिहिणार आहे. तर N2 म्हणजे काय वेट अपॉन मॉलिक्युलर मास, वेट अपॉन मॉलिक्युलर मास W2 अपॉन या N2 ची व्हॅल्यू आपण लिहिलेली
नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट इज इक्वल टू वेट अपॉन मॉलिक्युलर मास। आता याचा डिनॉमिनेटर एम टू आहे, इथे पण अजून एक डिनॉमिनेटर आहे, कोणता आहे तो डब्ल्यू वन। तर आपण कशाची व्हॅल्यू तयार केली, मोलॅलिटी, तर मोलॅलिटीची व्हॅल्यू तयार केलेली। आता मोलॅलिटीची व्हॅल्यू यामध्ये सबस्टिट्यूट करायची आहे। नाउ डेल्टा टीबी इज इक्वल टू के बी इंटू मोलॅलिटी। नाउ मोलॅलिटी इज रिप्लेस बाय डब्ल्यू टू अपॉन डब्ल्यू वन इंटू एम टू। तर या रिलेशनचा यूज करून आपण मॉलिक्युलर मास ऑफ सोल्यूट फाइंड करू शकतो। कळलं इक्वेशन? आपण काय केलेलं आहे, के बी इंटू डब्ल्यू टू अपॉन डब्ल्यू वन इंटू एम टू। आता इथे अजून एक पार्ट आहे, जर इथे मास ऑफ सॉल्व्हंट, वेट ऑफ सॉल्व्हंट हे किलोग्राम मध्ये नसून ग्रॅम मध्ये असेल, कशामध्ये, ग्रॅम मध्ये, याला थाउजंड ने डिवाइड करता, कशाने, थाउजंड ने। जर थाउजंड ने डिवाइड केलं तर हा थाउजंड वरती जातोय, म्हणजेच हा इथे थाउजंड येणार आहे, म्हणजेच इथे काय येणार आहे, थाउजंड येणार आहे। इथे जर थाउजंड लिहिलेला आहे तर तो आपण नंतर पण घेऊ शकतो। जर मास ऑफ, बऱ्याच वेळेस असं होतं, लक्षात ठेवा, बऱ्याच वेळेस असं होतं की वेट ऑफ जे सॉल्व्हंट आहे, सॉल्व्हंटचं वेट हे ग्रॅम मध्येच देतात, पण आपल्याला कशामध्ये पाहिजे, किलोग्रॅम मध्ये पाहिजे। कशामध्ये पाहिजे, किलोग्रॅम। कारण बेसिक डेफिनेशन मोलॅलिटीची, मोलॅलिटी इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिझॉल्व्ह इन पर्टिक्युलर वेट ऑफ सॉल्व्हंट विच इज प्रेझेंट इन किलोग्रॅम। किलोग्रॅम मध्येच हे वेट पाहिजे, लक्षात येते। जसं मोलॅलिटीसाठी व्हॉल्यूमचा जो सोल्युशन आहे तो डेसिमीटर क्यूब किंवा लिटर मध्ये घेतात, तसं इथे वेट कशामध्ये पाहिजे, किलोग्रॅम। ग्रॅमचे किलोग्रॅम करताना हे थाउजंड ने डिवाइड करायचंय, तर हे वरती जातोय थाउजंड आणि थाउजंड तिथे येतोय। तर हा फॉर्म्युला युज करून तुम्ही काय करू शकता, कोणत्याही टाइपचा इथे मॉलिक्युलर मास ऑफ सोल्युट फाइंड करू शकता। तर इथे एम टू चा फॉर्म्युला बनवतोय, एम टू डिवाइड मल्टीप्लाय होतो, हा मल्टीप्लाय डिवाइड होईल, या दोघांना इंटरचेंज करून आपल्याला एम टू चा फॉर्म्युला तयार करता येईल। हा झाला इलेवेशन इन बॉइलिंग पॉइंट शी रिलेटेड पार्ट। आता सेम आपण असंच तयार करणार आहे, तो कशाशी रिलेटेड आहे, फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन। फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन म्हणजे काय बघा, आता उलट जाऊ आपण, काय करायचंय बघा, आपल्याला एक माहिती आहे की हा प्युअर सॉल्व्हंट आहे, त्याचा वेपर प्रेशर नेहमी ग्रेटर असतो, कोणापेक्षा, सोल्युशन पेक्षा, सोल्युशन पेक्षा प्युअर सॉल्व्हंटचा वेपर प्रेशर ग्रेटर असतो, बरोबर आहे। आता आपल्याला फ्रीज करायचंय, म्हणजे कूल करत जायचंय, काय करत जायचंय, कूल करायचंय, तर कूल करायचंय बघा, याचा वेपर प्रेशर कमी आहे, बरोबर आहे। तर जेव्हा आपण प्युअर सॉल्व्हंटला फ्रीज करतोय आणि त्याचं सोल्युशन बनवतोय, तर त्याचा जो जेव्हा सोल्युशन बनवतोय त्याचा फ्रीजिंग पॉइंट कमी होतोय। फॉर एक्झाम्पल बघा, तुम्हाला माहिती आहे की कोणत्या सीझन मध्ये, समर सीझन मध्ये डेअरी प्रोडक्टला टिकवण्यासाठी काय करतात, आईस मध्ये सॉल्ट ऍड करताय, आईस मध्ये काय ऍड करतात, सॉल्ट, याचं टेम्परेचर अजून कमी होतंय। तर हा प्युअर सॉल्व्हंट आहे जो आईसच्या फॉर्म मध्ये प्रेझेंट आहे, याचं टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस आहे, जेव्हा याचं सोल्युशन बनवणार आहे आपण आईस प्लस सॉल्ट, तर त्याचं अजून फ्रीजिंग पॉइंट कमी होतोय। तर लक्षात ठेवा, याचा सोल्युशनचा जो वेपर प्रेशर आहे तो कमीच आहे, तर याला कूल करणं इझी आहे। तर याचा सॉरी, याला हा पार्ट जर आपण कूल करायला घेतला, तर जर दोघांचा आपण फ्रीजिंग पॉइंट बघतोय, तर फ्रीजिंग पॉइंट जेव्हा बघतोय आपण कूल करत जाणार आहे त्या सोल्युशनला, ते फ्रीज होणार आहे, काय होणार आहे, ते फ्रीज होणार आहे, त्यांचा वेपर प्रेशर डिक्रीज होत जाणार आहे। तर वेपरचा लिक्विड फेज होणार आहे, लिक्विडची कोणती फेज होणार आहे, सॉलिड फेज होणार आहे। इथे इनडायरेक्टली काय समजून घ्या की जो प्युअर सॉल्व्हंट असतो त्याचा जो फ्रीजिंग पॉइंट आहे तो ग्रेटर असतो, आणि जो सोल्युशन तयार होतोय त्याचा फ्रीजिंग पॉइंट काय असतो, लोअर असतो, म्हणजे कमी असतो। तर सोल्युशनचा जो फ्रीजिंग पॉइंट आहे तो कमी होतो, म्हणजे डिप्रेशन, डिप्रेशन म्हणजे कमी होणे, डिप्रेस होणे म्हणजे कमी होणे, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट। जेव्हा प्युअर सॉल्व्हंटचा आपण काय करतोय, सोल्युशन बनवतोय, त्याचा फ्रीजिंग पॉइंट घेतोय, तर तो कमी होतोय, म्हणून त्यात इथे म्हटलेलं आहे फ्रीजिंग सॉरी डिप्रेशन ऑफ द फ्रीजिंग पॉइंट, डिप्रेशन ऑफ काय, फ्रीजिंग पॉइंट। आपण सेम इक्वेशन लिहिणार आहे, डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंट। तर प्युअर जो सॉल्व्हंट आहे, आईस घेतला आपण, त्याचा जो फ्रीजिंग पॉइंट आहे तो 0 डिग्री सेल्सिअस आहे, आणि जो सोल्युशन तयार झालेला आहे त्याचा -3 डिग्री सेल्सिअस आहे, आणि दोघांचा डिफरन्स, याचा बॉइलिंग पॉइंट असेल, सॉरी त्याचा फ्रीजिंग पॉइंट T0 आणि याचा काय T आहे, देअरफोर
डेल्टा टी एफ इज इक्वल टू टी जीरो मायनस टी असा डिफरन्स लक्षात ठेवा. तर फ्रीजिंग पॉइंट हा कसला डिफरन्स आहे टी झिरो मायनस टी. आता सेम तसंच लिहायचंय डेल्टा टी एफ इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू मोलॅलिटी. डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट, डिप्रेशन म्हणजे काय डिफरन्स, डिफरन्स इन फ्रीजिंग पॉइंट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू मोलॅलिटी. इथे एफ येतोय आणि इथे के एफ येतोय क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. मागे होता इव्हिलिओस्कोपिक, आता काय क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. तर इथे एफ येतोय, बी इज रिप्लेस बाय एफ, बाकी काही चेंज इथे करायचा नाहीये. बघा म्हणजे तुम्हाला सारखंच लिहायचंय. जर तुम्हाला बॉइलिंग पॉइंटचं डेरिवेशन समजलंय हे पण समजेल. तर आता परत तोच फॉर्मॅट आपण युज करणार आहे. वेन आता इथे क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट, क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट इज द डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट प्रोड्यूस बाय वन मोलर सोल्युशन. क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट ची डेफिनेशन आहे जेव्हा एम ची व्हॅल्यू वन असेल, डेल्टा टी एफ के एफ असेल इक्वल असेल. आता मोलॅलिटी काय, मोलॅलिटी इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स डिझॉल्व्ह इन वेट ऑफ पर्टिक्युलर वेट ऑफ किंवा किलोग्राम मध्ये वेट घेणार आहे, वेट इन किलोग्राम फॉर पर्टिक्युलर सॉल्व्हंट. ते किलोग्राम मध्ये घ्यायचं, ग्रॅम टू किलोग्राम करताना थाउजंड डिवाइड करायचं, थाउजंड वरती जातोय. तर एन टू इज इक्वल टू डब्ल्यू टू अपॉन एम टू वेट अपॉन मॉलिक्युलर मास. आता हा थाउजंड तसंच घ्यायचं, डब्ल्यू वन तसंच खाली राहणार आहे. मोलॅलिटीची व्हॅल्यू इथे टाकायची, डेल्टा टी एफ इज इक्वल टू के एफ इन टू मोलॅलिटी. मोलॅलिटीचा फॉर्म्युला टाकल्यानंतर आपल्याला डायरेक्ट हा फायनल फॉर्म्युला मिळणार आहे. तर आता इथे आपण काय केलं की मोलर मास ऑफ सोल्युट एम टू आणि दुसरं म्हणजे डेल्टा टी एफ डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट, तर या दोघांमध्ये रिलेशन फाईंड केलेलं आहे. हा पण डेरिवेशन विचारला जाऊ शकतो. आता आपण तीन कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी बघितल्या आहेत. पहिलं काय बघितलं, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. दुसरं बघितलं इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट. तिसरी बघितली डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंट. आता पुढचा पार्ट आहे ऑस्मॉटिक प्रेशर. पुढचा पार्ट काय, ऑस्मॉटिक प्रेशर. ऑस्मॉटिक प्रेशर वरती बरेच क्वेश्चन विचारले गेले किंवा हा टॉपिक खूप महत्वाचा आहे ऍज अ एंट्रन्स साठी पण आणि दुसरं म्हणजे बोर्ड साठी पण. तर हा पार्ट आता आपण बघणार आहे. आता पहिले तर आपण ऑस्मोसिस ही कन्सेप्ट काय हे समजून घेऊ. ऑस्मोसिसचा मिनिंग बघा काय होतं. ऑस्मोसिसचा मिनिंग आहे, समजा आपण असं केलेलं आहे एक कंटेनर आहे, ऑस्मोसिस ही कन्सेप्ट काय. ऑस्मोसिस इज अ प्रोसेस इन विच द फ्लो ऑफ सॉल्व्हंट मॉलिक्युल. इथे काय होतं, सॉल्व्हंट मॉलिक्युल फ्लो होतोय. कशामधून, फ्लो ऑफ द सॉल्व्हंट मॉलिक्युल लाईक H2O थ्रू द सेमी परमिएबल मेम्ब्रेन. एक स्पेशल असं मेम्ब्रेन युज केलंय, मेम्ब्रेन इथे सेमी परमिएबल मेम्ब्रेन फक्त सॉल्व्हंट मॉलिक्युलला अलाउड करताय. ऑस्मोसिस इज अ प्रोसेस इन विच द युनिडायरेक्शनल किंवा वन वे, आपण युनिडायरेक्शनल काय म्हणतो, वन वे, देर इज अ युनिडायरेक्शनल फ्लो ऑफ सॉल्व्हंट मॉलिक्युल फ्रॉम डायल्यूट सोल्युशन टू कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन और सोल्युशन ऍट लोअर कॉन्सन्ट्रेशन टू सोल्युशन ऍट हायर कॉन्सन्ट्रेशन. तर ज्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन लो आहे तिथून
सॉलिड मॉलिक्यूल हाई कॉन्सन्ट्रेशन कडे जात आहे, कळले? तर हे सेमी परमिएबल मेम्ब्रेन मधून फक्त सॉलिड मॉलिक्यूल जात आहे. तर सेमी परमिएबल मेम्ब्रेन कशाचं बनतंय ते आपण बघूया. एनिमल ब्लॅडर जे आहे त्याच्यापासून बनू शकतो. देन कॉपर फेरोसायनाइड याची थिन फिल्म असू शकते. तर सेल्युलोज नायट्रेट्स पण हे सेमी परमिएबल बनवतात. सेमी परमिएबल मेम्ब्रेन इट इज अ मेम्ब्रेन विच अलो ओनली द सॉलिड मॉलिक्यूल टू पास थ्रू इट. दिस प्रोसेस इज कॉल्ड एज ऑस्मोसिस. ऑस्मोसिस मध्ये सॉलिड मॉलिक्यूल फ्लो होते फ्रॉम डायल्यूट सोल्यूशन टू कॉन्सन्ट्रेटेड सोल्यूशन और सोल्यूशन एट लोअर कॉन्सन्ट्रेशन टू सोल्यूशन एट हायर कॉन्सन्ट्रेशन. आता हा वॉटर मॉलिक्यूल कुठपर्यंत फ्लो होईल? जोपर्यंत दोघांचं काय होत नाहीये, ऑस्मोटिक प्रेशर सेम होत नाहीये. जेव्हा दोघांचं ऑस्मोटिक प्रेशर सेम होणार आहे तेव्हा फ्लो काय होणार आहे, स्टॉप होणार आहे. जसं बघा आपण नेहमी हा एक्सपेरिमेंट बघतो की वॉटर लेवल ए कंटेनर मधून वॉटर काय होतंय बी कंटेनर मध्ये मूव्ह होतंय, बरोबर आहे? तर ए कंटेनर मध्ये हाय लेवल आहे आणि बी कंटेनर मध्ये काय लो लेवल आहे. तर वॉटर हाय लेवल पासून लो लेवल कडे जाणार आहे. जेव्हा लेवल सेम होते वॉटरचा फ्लो काय होतो, स्टॉप होतो. इथे सॉलिड मॉलिक्यूल फ्लो होत आहे. जेव्हा दोन्ही कंटेनर मध्ये जे सोल्युशन आहे त्यांचा ऑस्मोटिक प्रेशर सेम होणार आहे. पाय वन इज इक्वल टू पाय टू. तर ऑस्मोटिक प्रेशर पाय ने दाखवतात. जेव्हा या दोघांचं ऑस्मोटिक प्रेशर सेम होणार आहे, पाय वन इज इक्वल टू पाय टू, त्याला आयसोटोनिक सोल्युशन म्हणतात. जेव्हा दोघांचं ऑस्मोटिक प्रेशर सेम होणार आहे तेव्हा वॉटर मॉलिक्यूलचा फ्लो काय होणार आहे, स्टॉप होणार आहे, कळलं? आता पुढचा पार्ट बघू आपण, ऑस्मोटिक प्रेशर. तर ऑस्मोटिक प्रेशर याचा मिनिंग बघा काय होतंय. ऑस्मोटिक प्रेशर द एक्सेस ऑफ प्रेशर ऑन द साइड ऑफ सोल्युशन दॅट स्टॉप द नेट फ्लो ऑफ द सॉल्व्हंट इन टू द सोल्युशन थ्रू द सेमी परमिएबल मेम्ब्रेन इज कॉल्ड एज ऑस्मोटिक प्रेशर. आता असा एक एक्सेस प्रेशर अप्लाय होतो या सोल्युशनच्या साइड वरती, तर तो या सॉल्व्हंट मॉलिक्युला येण्यासाठी काय करतो, स्टॉप करतोय. तर तो जो प्रेशर असतो तो काय असतो, ऑस्मोटिक प्रेशर आहे. इट इज कॉल्ड एज अ ऑस्मोटिक प्रेशर. तर इथे एक एक्सपेरिमेंट दिलेला आहे. तर तुम्ही डायग्राम बघू शकता. एक कंटेनर घेतलाय त्याच्यामध्ये शुगर सोल्युशन आहे आणि त्याच्या सराउंडिंग मध्ये काय वॉटर कंटेनर आहे. तर काय होत आहे की वॉटर मॉलिक्यूल मध्ये जात आहे आणि काय होत आहे, फ्लो होत आहे. तर त्याच्यामध्ये जी इनसाइड अशी जी ट्यूब आहे त्याची लेवल काय होते, इन्क्रीज होत जाते. आता हे बघा इथे काय केलेलं आहे, एक अशी ट्यूब घेतलेली आहे. तर या ट्यूब मध्ये इथे खाली राऊंड बॉटम ग्लास सारखा शेप आहे. यामध्ये शुगर सोल्युशन कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन घेतलेले आहे आणि याच्या सराउंडिंग मध्ये काय घेतलेले आहे, वॉटर. तर शुगर सोल्युशन आणि इथे वॉटर या फ्लास्कला सेमी परमिएबल मेम्ब्रेन अटॅच आहे. तर इथे जे डायल्यूट सोल्युशन आहे म्हणजे वॉटर आहे, इथून सगळे वॉटर मॉलिक्यूल काय होता, मूव्ह होता. तर इनिशियल लेवल जर ही असेल तर इथे वॉटरची लेवल काय होते, वाढत जाते. ही इनिशियल लेवल आहे आणि फायनल लेवल आहे. वॉटरची लेवल काय होते, वाढत जाते. आता बघा एक वेळ येते की इथे काय जनरेट होतो, ऑस्मोटिक प्रेशर जनरेट होतोय आणि तो काय करतो या मॉलिक्युलच्या फ्लोला काय करतोय, स्टॉप करतोय. जसं बघा तुमच्या डोक्यावरती समजा वजन दिलेलं आहे. जुन्या काळी बघा ते पाणी वगैरे आणण्यासाठी एकावर एक कळशी किंवा अंडे घेऊन जायचे, दोन दोन तीन तीन घेऊन जायचे. समजा तुमच्या डोक्यावरती एक खंडा ठेवलाय मोठा, नंतर परत एक ठेवला, परत एक, असा काहीतरी प्रेशर जनरेट होईल इथे, बरोबर? तुम्ही सांगणार की बस आता मी जास्त उचलू शकत नाहीये. सेम तसंच आहे याच्या डोक्यावरती पण असा एक प्रेशर क्रिएट होतोय की तो सॉलिड मॉलिक्यूलला काय करतोय, स्टॉप करतोय. हे जे सॉलिड मॉलिक्यूल वरती येत आहे तर त्यांचं येणं काय होतंय, स्टॉप होतोय. हा प्रेशर काय असतो, ऑस्मोटिक प्रेशर असतो. आपण दोन तीन गोष्टी बघितल्या, सेमी परमिएबल मेम्ब्रेन विच अलो ओनली सॉलिड मॉलिक्यूल टू पास थ्रू इट. दुसरं बघितलं आपण ऑस्मोसिस प्रोसेस, फ्लो ऑफ सॉलिड मॉलिक्यूल फ्रॉम डायल्यूट सोल्युशन टू कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन. आणि आपण आता बघितलेलं आहे ऑस्मोटिक प्रेशर. आता सगळ्यात महत्वाचा जो पॉइंट आहे की ज्याच्यावरती बोर्डला क्वेश्चन विचारले, आपण बऱ्याचदा विचारले गेले, तर टाइप्स ऑफ सोल्युशन, आयसोटोनिक सोल्युशन, देन हायपरटोनिक सोल्युशन आणि हायपोटोनिक. तर आता आपण दोन सोल्युशन मध्ये कम्पेअर करणार आहे. हे एक सोल्युशन आहे आणि एक दुसरं सोल्युशन आहे. ए सोल्युशन अँड बी सोल्युशन, वेन द टू ओर मोर सोल्युशन दे एक्झर्ट द सेम ऑस्मॉटिक प्रेशर. दोघांचं ऑस्मॉटिक प्रेशर काय, सेम आहे. इफ बोथ सोल्युशन हॅव द सेम ऑस्मॉटिक प्रेशर, दे एक्झर्ट द सेम ऑस्मॉटिक प्रेशर, देन दे आर कॉल्ड आयसोटोनिक सोल्युशन. आयसो म्हणजे काय, सेम. दे एक्झर्ट द सेम ऑस्मॉटिक प्रेशर. फॉर एक्झाम्पल,
0.05 मोलर युरिया सोल्यूशन एंड 0.05 शुक्रोज सोल्यूशन दे आर आइसोटोनिक. दोघांचं कॉन्सन्ट्रेशन सेम आहे, देअरफोर दे एक्झर्ट द सेम ऑस्मोटिक प्रेशर. देन हायपरटोनिक, हायपर म्हणजे काय ग्रेटर, हायपो म्हणजे काय लोअर. तर दोन सोल्यूशन आहे ए आणि बी, तर दोघांमध्ये आपण असं कन्सिडर करू, इफ जर असं असेल समजा हा सोल्युशन आहे, हा ए सोल्युशन आहे आणि हा कोणता आहे बी, तर ए सोल्युशनचा जो वेपर प्रेशर आहे पाय वन आहे आणि हा काय पाय टू. इफ आउट ऑफ टू सोल्युशन इफ वन सोल्युशन हॅज एक्झर्ट द ग्रेटर ऑस्मॉटिक प्रेशर देन दिस सोल्युशन इज कॉल्ड हायपरटोनिक सोल्युशन, आणि जो लो वेपर प्रेशर एक्झर्ट करतोय त्याला काय म्हणतात हायपोटोनिक सोल्युशन. काय म्हणतात हायपोटोनिक. तर सिंपल डेफिनेशन आहे, अ सोल्युशन हॅविंग ग्रेटर ऑस्मॉटिक प्रेशर इज कॉल्ड एज अ हायपरटोनिक सोल्युशन अँड द सोल्युशन विच एक्झर्ट द लोअर ऑस्मॉटिक प्रेशर इट इज कॉल्ड एज अ हायपोटोनिक. हायपर म्हणजे ग्रेटर ऑस्मॉटिक प्रेशर आणि हायपो म्हणजे लोअर ऑस्मॉटिक प्रेशर. तर तुम्हाला या कन्सेप्ट समजला असेल. हे मार्च 2019 ला क्वेश्चन आला होता, तर थ्री डेफिनेशन विचारला होता, आयसोटोनिक सोल्युशन, हायपरटोनिक सोल्युशन अँड हायपोटोनिक सोल्युशन. हे खूप महत्वाचे डेफिनेशन आहे. ऑस्मॉटिक प्रेशर वरती काही ना काही क्वेश्चन विचारला होता, वन मार्क, टू मार्क, थ्री मार्क काही पण असू शकतो, पण हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि सीईटीच्या दृष्टीने पण खूप महत्वाचा टॉपिक आहे. आता मी तुम्हाला काही एक्झाम्पल सांगतो, त्याच्यामुळे तुमची कन्सेप्ट अजून क्लिअर होईल. बायोलॉजी मध्ये पण तुम्हाला हा पार्ट युजफुल आहे, ऑस्मॉटिक प्रेशर. आता बायोलॉजी मध्ये आपण कोणती कन्सेप्ट बघितले, तुम्ही पिकल्स बघितले, लोणचं बनवतात बघा, सुरुवातीला लोणचं मुरलेलं नसतं पण एक दोन महिन्यानंतर काय होतं ते चांगलं मुरतंय, म्हणजे काय जी कैरी असते ती काय ते ड्राय होते. ती ड्राय बघा कशी होते समजून घ्या, ही कैरी असेल आणि याच्या सराउंडिंगला लोणचं बनवताना काय टाकतात, सॉल्ट सोल्युशन बनवतात, बरोबर आहे का. सॉल्ट सोल्युशन म्हणजे काय कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन बनवतात. कसं सोल्युशन बनवतात, कॉन्सन्ट्रेटेड. आणि याच्यामध्ये वॉटर मॉलिक्युल कैरीच्या मध्ये काय असतात, पाणी, म्हणजे ती ओली असते ती नंतर ड्राय होते. या कैरीच्या मध्ये पाणी आहे म्हणजे डायल्यूट आहे. माहिती आहे काय होतं, फ्लो ऑफ सॉल्वंट मॉलिक्युल फ्रॉम डायल्यूट टू कॉन्सन्ट्रेटेड. याच्या सराउंडिंगला सॉल्ट सोल्युशन आहे, कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन आहे. मग या कैरीमधून काय होतं, वॉटर मॉलिक्युलचा फ्लो होते. वॉटर मॉलिक्युल फ्लो फ्रॉम डायल्यूट सोल्युशन टू कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन. यातला वॉटर मॉलिक्युल बाहेर पडतोय आणि नंतर काय होतंय की ही जी कैरी ती ड्राय होत जाते, म्हणजे ते लोणचं मुरतंय आपण असं सांगतो. टेस्ट वगैरे चांगले लागते त्याचे. देन रेझिन्स, मनुके असतं बघा, मनुके पाण्यात टाकले तर काय होतं बघा, वेन रेझिन्स वी पुट इन टू द वॉटर देन व्हॉट विल हॅपन, तर रेझिन्स ते मनुके असे फुगतात तर ते सॉल्व होतात. वाय द सॉल्विंग ऑफ रेझिन्स वेन दे पुट इन टू द वॉटर. आता काय होतंय बघा, हा रेझिन आहे समजा, रेझिनच्या आतमध्ये कोणतं सोल्युशन आहे, शुगर, शुगर सोल्युशन आहे. शुगर सोल्युशन कसं असतं, कॉन्सन्ट्रेटेड, आणि बाहेर काय वॉटर आहे, तर वॉटर आहे. वॉटर म्हणजे कसं आहे ते डायल्युटेड आहे. बाहेर डायल्युटेड सोल्युशन मध्ये कसं आहे, शुगरचं कॉन्सन्ट्रेटेड आहे. मग वॉटर मॉलिक्युल एंटर दे फ्लो फ्रॉम डायल्यूट सोल्युशन टू कॉन्सन्ट्रेटेड, डायल्यूट टू कॉन्सन्ट्रेटेड असा फ्लो होतो. आणि म्हणून हा जो रेझिन आहे हा काय होतोय, सॉल्व होतोय, फुगतोय. त्या मनुक्याच्या मध्ये पाणी जात आहे, बरोबर आहे. तर डायल्यूट बाहेरून वॉटर मॉलिक्युल मध्ये कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन कडे जात आहे आणि म्हणून ते काय होत आहे, ते सॉल्व होत आहे. हे कन्सेप्ट लक्षात ठेवा, हे पण बायोलॉजी मध्ये पण युजफुल आहे. तर तुम्हाला जर मेन कन्सेप्ट माहिती आहे तर त्याचे प्रॅक्टिकल एक्झाम्पल पण माहिती पाहिजे. आता बघा, तुम्हाला आयडियल गॅस इक्वेशन माहिती आहे. आयडियल गॅस इक्वेशन इज पीव्ही इज इक्वल टू एनआरडी. This is called as the ideal gas equation. याला काय म्हणतात, आयडियल गॅस इक्वेशन. आता अजून एक इक्वेशन आहे, पाय व्ही इज इक्वल टू एनआरडी. इट इज कॉल्ड एज अ जनरल सोल्युशन इक्वेशन. काय म्हणतात त्याला, जनरल सोल्युशन इक्वेशन. पीव्ही इज इक्वल टू एनआरडी, आयडियल गॅस इक्वेशन. पाय व्ही इज इक्वल टू एनआरडी, सोल्युशन इक्वेशन, जनरल सोल्युशन इक्वेशन. पी प्रेशर एक्झर्टेड बाय गॅस, पाय प्रेशर एक्झर्टेड बाय सोल्युशन. ऑस्मॉटिक प्रेशर, पायचा मीनिंग काय, ऑस्मॉटिक प्रेशर आहे आणि नुसता पी असेल प्रेशर एक्झर्टेड बाय गॅस. तर लक्षात ठेवा, सेम इथे सेम इथे काय युज केलं गेलं, सिम्बॉल युज केलेला. एन व्ही व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन, एन नंबर ऑफ मोल्स, आर इज गॅस कॉन्स्टंट, टी इज काय टेम्परेचर. इथे व्ही म्हणजे व्हॉल्यूम ऑफ गॅस, इथे व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन, नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस मॉलिक्युल, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्युट पार्टिकल किंवा सॉल्व्हंट. तर सोल्युट साठी एक रिलेटेड असेल. इथे आपण पुढचा पार्ट तयार करणार आहे. इथे या सोल्युशन आपण डायरेक्ट लिहिणार आहे,
Now we know the general solution equation pi v is equal to mRT. तर इथे n म्हणजे n to a number of moles of solute. तर volume divided, volume काय divided, volume multiplied तर काय होतं divided, number of moles divided by volume is equal to concentration. बरोबर आहे का? नंबर ऑफ मोल्स आपण व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन म्हणजे काय कॉन्सन्ट्रेशन, कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय असतं ते मोलॅरिटी, ते कशामध्ये एम मध्ये एक्सप्रेस करता एमआरटी किंवा सीआरटी लिहू शकता. एन टू अपॉन व्ही इज अ कॉन्सन्ट्रेशन विच इज एक्सप्रेस इन मोलॅरिटी, म्हणून इथे कॅपिटल एम लिहिलेलं आहे. पाय इज इक्वल टू एमआरटी, एम म्हणजे काय कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन इन मोलॅरिटी. आता याचा दुसरा पार्ट आपण असा पण करू शकतो, एन टू चा फॉर्म्युला लिहू शकतो. बघा अजून एक चेंज असा करता येईल, पाय इज इक्वल टू N2 म्हणजे काय, N2 नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्युट वेट अपॉन मॉलिक्युलर मास असं लिहू आपण. तर N2 ची व्हॅल्यू लिहायची N2 वेट अपॉन मॉलिक्युलर मास, इथे V येतोय आणि इकडे काय येतोय RT. तर इथे N2 ची व्हॅल्यू आपण लिहिलेली पाय V इज इक्वल टू NRT, N कशाने रिप्लेस होतो W2 अपॉन M2. तर या फॉर्म्युलाचा यूज करून आपण M2 फाइंड करू शकतो. नंबर ऑफ मोल्स हा जो पहिला जो फॉर्म्युला होता पाय बी इज इक्वल टू एन टू आर टी, एन टू ची व्हॅल्यू लिहिली वेट अपॉन मॉलिक्युलर मास, या फॉर्म्युलाचा यूज करून आपण वेट मॉलिक्युलर मास ऑफ सोल्यूट हे फाइंड करू शकतो. आता पुढचा पार्ट आहे रिव्हर्स ऑस्मोसिस. रिव्हर्स ऑस्मोसिस कधी होत आहे? आता तुम्हाला माहिती आहे, समजा आपण इस्रायल सारखी कंट्री घेतली, इस्रायल मध्ये पाणी खूप कमी आहे बरोबर आहे, तर ते काय करतात इस्रायलच्या सराउंडिंगला ओशियन आहे म्हणजे पूर्ण समुद्र आहे, ते काय करतात जे सलाइन वॉटर आहे, सलाइन म्हणजे त्याच्यामध्ये खूप जास्त सॉल्ट डिझॉल्व असतात, त्याचं डिसलायनेशन करतात, त्यातले सॉल्ट रिमूव्ह करतात आणि म्हणजे रिव्हर्स ऑस्मोसिस केलं जात आहे. तर रिव्हर्स ऑस्मोसिस कसं होतंय बघा, पहिले ते काय करतात फ्रेश वॉटर एंटर करतात, काय एंटर करतात फ्रेश वॉटर, आणि दुसरं असतं सॉल्ट वॉटर म्हणजे सी वॉटर. आता बघा डिसलायनेशन किंवा रिव्हर्स ऑस्मोसिस कधी होत आहे, द डिसलायनेशन और रिव्हर्स ऑस्मोसिस कॅन बी डन वेन द ऑस्मोटिक प्रेशर ऑफ सी वॉटर इज अबाउट 30 ऍटमॉस्फियर, हेन्स इफ द प्रेशर ऑन द सोल्युशन साइड इज ग्रेटर दॅन 30 ऍटमॉस्फियर प्रेशर देन ऑस्मोसिस स्टॉप अँड रिव्हर्स ऑस्मोसिस स्टार्ट. आता बघा सोल्युशनच्या साईडला जर आपण काय केलंय प्रेशर विच इज ग्रेटर दॅन ऑस्मोटिक प्रेशर, ऑस्मोटिक प्रेशर जर 30 ऍटमॉस्फियर असेल, किती असेल 30 ऍटमॉस्फियर, तर इथे नॉर्मल ऑस्मोसिस कसं होत आहे ऑस्मोसिस ची डेफिनेशन. आता इथे प्युअर म्हणजे डायल्युटेड आहे, प्युअर वॉटरला आपण डायल्युटेड म्हणणार, सी वॉटर यामध्ये सॉल्ट आहे म्हणून याला कॉन्सन्ट्रेटेड, वॉटरचा फ्लो असा आहे बरोबर आहे डायल्युट सोल्युशन टू कॉन्सन्ट्रेटेड बरोबर आहे का, तर असा फ्लो होत आहे म्हणजे काय होत आहे ऑस्मोसिस. बट जर आपण या साईडला जर प्रेशर वाढवला आणि ऑस्मोटिक प्रेशर आपण किती केलाय नियर बाय 30 ऍटमॉस्फियर केलाय, 30 ऍटमॉस्फियर पेक्षा जास्त प्रेशर असेल तर हे स्टॉप होत आहे आणि रिव्हर्स ऑस्मोसिस स्टार्ट होत आहे. तर प्युअर सॉल्व्हंट जो आहे तो सी वॉटर मधून या साईडला होत आहे, म्हणजे ओशियनचे जे वॉटर आहे त्यातून प्युअर वॉटर या साईडला येत आहे, म्हणजे प्युअर वॉटर मध्ये अजून सॉल्व्हंट मॉलिक्युल ऍड होत आहे आणि इकडे फक्त काय राहणार आहे सॉल्ट राहणार आहे, तर प्युअर वॉटर या साईडला येणार आहे. तर लक्षात ठेवाय वेन वी अप्लाय द प्रेशर which is greater than normal osmotic pressure which is exerted by this solution, ocean's je water hai tacha jo osmotic pressure hai tacha peksha jaast pressure exert karaycha hai, nearly 30 atmosphere pressure jar exert kela tar osmosis stop hoto ani reverse osmosis kay hoto start hoto, tyala desalination mhanatat, kay mhanatat tyala desalination process.
तर आतापर्यंत आपण काय केलं, डिफरंट कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी स्टडी केल्या, त्याचे डेरिव्हेशन बघितलेले आहे. तर तुम्हाला जे इम्पॉर्टंट डेरिव्हेशन मी दिलेले आहे त्याचं प्रिपरेशन करून ठेवा आणि जास्तीत जास्त या टॉपिकचे न्यूमेरिकल सॉल्व्ह करा. तुम्हाला सगळ्या बेसिक कन्सेप्ट समजले असतील आणि जर तुम्हाला अजून काही डाऊट वाटला तर तुम्ही व्हॉट्सअपवरती ते डाऊट सेंड करा, मी नक्कीच तुम्हाला त्याचं सोल्युशन सांगेल. ठीक आहे, हा जो टॉपिक आहे हाय वेटेज टॉपिक आहे, बोर्ड साठी खूप महत्वाचा आहे. याचे डेरिव्हेशन, न्यूमेरिकल डेफिनेशन आणि जे लॉज आहे, हेनरीज लॉज वगैरे, रॉड्स लॉज आहे, हे खूप महत्वाचे पॉइंट आहे, यावरती जास्त भर द्या. नक्कीच हा चॅप्टर तुम्हाला चांगले मार्क्स मिळून देईल. ठीक आहे, हा टॉपिक तुम्हाला नक्की समजला असेल.